नमस्कार, माझे नाव आरुष महेश फडणीस आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, सध्या जगावर आता कोरोनाचं संकट आलेलं आहे. आपण आता सारख्या कोरोनाच्या बातम्या बघतो तर मला बघता बघता एक कविता सुचली आहे. तर आता ती मी कविता तुमच्या समोर सादर करतोय. कोरोना आला चीन मधून, तो पसरला जगात भरून, त्याने मारले खूप लोकांना आणि हरवले सर्व देशांना. सर्व देशांनी केले लॉकडाऊन, एकदम शांत झाले सगळे टाऊन. हळूहळू फुग्यासारखा फुगला हा व्हायरस, त्याने करून टाकले सगळ्यांना नर्वस. डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिसांना आम्ही केला सलाम. थाळी वाजवून आणि दिवे लावून आम्ही त्यांना केला प्रणाम. मोदी आजोबांसाठी आपण खूप महत्वाचे, त्यांनी सांगितलेले सगळे आपण नक्कीच ऐकायचे. आपण बाहेर जायचे नाही आणि सेफ डिस्टन्स पाळायचे. हात धुऊन आणि स्वच्छ राहून त्याच कोरोनाला पळवून लावायचे. येऊ देना आलाय ना चीन मधून, आपण लावून त्याला हुसकावून. भारत करेल या सगळ्यावर मात, आपण देऊया ना मोदी आजोबांना साथ. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर घरात राहा, सुरक्षित राहा.